नमस्कार, मी विशाखा. विशाखाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज झटपट नाश्ता सिरीजमध्ये कांदा पोहे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. तर आज झटपट नाश्ता सिरीजमध्ये पोहे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. प्रत्येकाच्या घराघरात होणार हा प्रकार आहे, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तर या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहेत, तर तुम्ही इथं बघू शकता असे मी भाग केलेले आहेत. तर यावरून तुम्हाला समजतं की आपण किती व्यक्ती आहेत आणि त्यांच्यासाठी पोहे आपण केवढे घ्यायला पाहिजे. तर मी इथं आहे 5 व्यक्तींसाठी पोहे करत आहे, त्यामुळे मी असे 5 भाग केलेले आहेत, म्हणजे आपलं जजमेंट चुकत नाही. तर इथं बघू शकता आणि स्वच्छ हे नीट करून चाळून घेतलेले आहेत. तर ते आता एका भांड्यात आपण घालून घेऊया. आणि हे आता इथं त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि मिरच्या आहेत आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण पोहे हे स्वच्छ धुवून घेऊया. पहिल्यांदा आणि हे स्वच्छ असे धुवून घ्यायचं, म्हणजे याची जी घाण वगैरे असते ती निघून जाते. फार पण पोहे कुस्करायचे नाहीतर ते मोडतात. मग हळूवार हाताने आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे निथून घेऊया चाळणीतून. इथं आता पोहे स्वच्छ हे धुतलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता मी चाळण घेतलेली आहे ही, आणि हे चाळणीत असे निथळ ठेवलेले आहेत. आणि आता आपण फोडणीची तयारी करूया, म्हणजे आपले पोहे तोपर्यंत छान भिजतात. तर आता आपली कढई छान गरम झालेली आहे, यामध्ये मोठे 3 चमचे आपण तेल घेऊया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया. 1 चमचा मोहरी. मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपण जिरे घालूया. आणि त्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊया. आणि व्यवस्थित असे तेलामध्ये चांगले तळून घेऊया. इथं आपले शेंगदाणे छान अगदी तळलेले आहेत. तर आता ह्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया. शेंगदाणे चांगले कुठले की आपल्या लक्षात येते ते भाजलेले आहेत. आणि ह्यामध्येच आपण कढीपत्ता पण घालून घेऊया आणि मिरच्या सुद्धा घालून घेऊया. आणि हे व्यवस्थित अगदी परतून घेऊया. जर तुम्हाला जजमेंट येत नसेल शेंगदाणे तळलेले, तर अगोदर तळून घेऊन तुम्ही ते बाजूला काढून घेऊ शकता. कांदा आपण पूर्ण अगदी लाल होईपर्यंत नाही करायचा तळायचा, फक्त एक साधारण ट्रान्सपरंट झाला कांदा की आपण त्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे. तर इथे बघू शकता आपले पोहे किती छान भिजलेले आहेत. बघा, पूर्ण अगदी कोरडे झालेले आहेत. त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आपण तिकडे फोडणी करेपर्यंत आपले पोहे छान भिजतात, फार वेळ ठेवायची काही गरज नाही. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार साखर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यामध्येच लावून घ्यायचं मीठ आणि साखर, म्हणजे व्यवस्थित फोडणीमध्ये पण परतलं जाते. आणि आता आपण ह्या कढईमध्ये हळद घालून घेऊया फोडणीत आणि अगदी थोडासा हिंग घालूया. आणि हे व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता आपण साखर मीठ लावलेले पोहे घालून घेऊया ह्यामध्ये. आणि हे व्यवस्थित परतून घेऊया. यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊया. तर आता पोहे आपले छान परतलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता. बघा, शेंगदाणे पण किती छान अगदी क्रिस्पी झालेले आहेत, मस्त अगदी. आणि आता आपण हे झाकूटे बघा, आणि कुठेही लगदा झालेले नाही आहेत पोहे. बघा, अगदी सळसळीत छान झालेले आहेत एकदम. आपण पोहे धुवून ठेवायचे आणि इकडे फोडणी करायला घ्यायचं, म्हणजे त्यावेळेपर्यंत बरोबर आपले पोहे छान अगदी भिजतात. आणि आता आपण एक मंद आचे ह्याला एक छान वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झालेले आहेत. अगदी मंदाचेवर ठेवायचं, नाही तर खाली करपू शकतात. बघा, किती मस्त झालेले आहेत पोहे आपले.
छान झालेले आहेत. कांदा फार अगदी तांबूस नाही करायचा, थोडा ट्रान्सपरंट झाला की लगेच पोहे टाकायचे त्यामध्ये. बघा इथे किती छान अगदी सळसळीत मस्त झालेले आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. अशा पद्धतीनं आपला नाश्ता तयार झालेला आहे. यावर तुम्ही खोबरं कोथिंबीर घालू शकता. माझ्याजवळ इथं बारीक शेव घेतलेली आहे मी, ती शेव ह्यावर आपण घालून घेऊया. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं काम हेल्दी राहा.